मास्टर एस के क्लासेस मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. वर्ग सातवा विषय गणित आणि भौमितिक रचना हा घटक आणि या भौमितिक रचनेमध्ये उपघटक आहे त्रिकोण रचना. त्या त्रिकोण रचनेमध्ये आपण तिसरा भाग शिकत आहोत. दोन कोन व त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे हे पहिले उदाहरण आहे. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की लेंथ ऑफ वाय एक्स बरोबर 6 सेंटीमीटर, माप कोन झेड एक्स वाय बरोबर 30 अंश, माप कोन एक्स वाय झेड बरोबर 100 अंश. या दिलेल्या उदाहरणाची आपण कच्ची आकृती काढून घेतल्या पाहिजे. वाय कोन 100 अंश, एक्स कोन 30 अंश, हा आपण काढून घेतला. आता कसं करायचं बघा. आता पहिल्यांदा कच्ची आकृती काढली ना, ह्या पाया किती आहे हा पाया सांगा मला. हा पाया आहे 6 सेंटीमीटर. आता आपण 6 सेंटीमीटर पाया काढूया. हे पा हा पाया काढला. हे वाय एक्स पाया हा किती आहे 6 सेंटीमीटर काढला. आता माप कोन बघा. कोन मापक वाय बिंदूवर ठेवून बघा. माप कोन एक्स वाय झेड किती अंशाचा 100 अंशाचा मोजा. पाय इकडे 90, या पाय हे झाला 90 आणि हे झाला 100. हा झाला 100. या बिंदूला नाव दिलं आपण टी. कळलं. मग आता काय केलं करायचं आपण. वाय टी कि वाय हा आपण काढलाय. पा माप कोन एक्स वाय झेड. एक्स वाय झेड आता हे झेड हा बिंदू आपणाला ह्या किरण वाय टी वर मिळणार आहे. मग आता काय करा. कोन मापक एक्स बिंदूवर ठेवून 30 अंशाचा कोन घ्या. हे पा 10, 20, 30 अंशाचा 30 अंशाचा कोन घ्या. या बिंदूला पी हे नाव द्या. मग आता काय करा. किरण एक्स पी काढा. हे पा किरण एक्स पी काढा. आणि हा ज्या बिंदू छेदतो तो बिंदू आपल्याला कोणता मिळाला. एक्स वाय झेड हा झेड बिंदू मिळाला. हा किती अंशाचा कोन झाला. मग 30 अंशाचा. हे बघा हा 30 अंशाचा. हा किती झाला. किती अंशाचा 100 अंशाचा. हा किती अंशाचा असेल नक्कीच. हा मोजून पहा तुम्हाला 50 अंशाचा दिसेल. कोन वाय झेड एक्स किंवा कोन एक्स झेड वाय नक्कीच हा 50 अंशाचा तुम्हाला दिसेल. आपण काय काय रचना केली आपण आता रचना लिहूया. पहा आता रचना लिहू आपण. नंबर एक कृती. आता एक कृती काय काय केलं ते पहा कृतीमध्ये. नंबर एक कच्च्या आकृतीनुसार पाया लेंथ ऑफ वाय एक्स बरोबर 6 सेमी घेतला तो काढला. आता दुसरं बिंदू वाय वर कोन मापक ठेवून कोन मापक ठेवून 100 अंशाचा कोन मिळवला. तिसरा काय बघा. किरण वाय टी काढला. वाय टी काढला. आता चौथं कोन मापक एक्स बिंदूवर ठेवून बघा. कोन मापक एक्स बिंदूवर ठेवून 30 अंशाचा कोन काढला.
कळलं? आता पाचवा काय केलं मग आपण, एक्स पी हा किरण काढला. बघा सहावा, एक्स पी हा किरण, ह्या पहा एक्स पी हा किरण, किरण एक्स पी हा किरण, बघा किरण वाय टी ला छेदला. छेदन बिंदूला झड हे नाव दिले. आठवा, दिलेल्या मापाचा, दिलेल्या मापाचा त्रिकोण एक्स वाय झड तयार केला किंवा तयार झाला. बरं, आता अशाच रीतीने हा त्रिकोण आपणाला बाजू उलटून म्हणजे खालच्या बाजू सुद्धा काढता येतो. पासा हे बघा, वाय एक्स हे किती, 6 सेंटीमीटर. आता या वाय बिंदूवर काय ठेवायचं आपणाला, कोण मापक ठेवायचा आहे, आणि एक 100 अंशाचा आपणाला कोण काढायचा, काढला हा किरण काढला. आणि आता या बिंदूवर एक्स बिंदूवर टॉप ठेवू 30 अंशाचा, या छेदन बिंदूला झड नाव दिले. हा किती झाला, 100 अंश, हा 30 अंश, हा नक्की किती असेल, 50 अंश. अशा रीतीने आपल्याला विरुद्ध बाजू सुद्धा हा त्रिकोण काढता येतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे, एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास, एकच ध्यास विद्यार्थी विकास. तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही काय करायचंय, लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका. त्यामुळे काय होईल, अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील. आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये, कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील.